पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. प्राध्यापक नरेंद्र महाले यांचा टॉपर झोन क्लास, JEE आणि नीट परीक्षेसाठी धुळे शहरातील एकमेव क्लास. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार यांना प्रतिकात्मक श्वान ठरवित. शिवसैनिकांनी मुखवटे जोड्याने बडविले, मुख्यमंत्री ठाकरे यांचं समर्थन. शिंदखेडा येथे कुल्फीत निघाली मेलेली पाल. कुल्फी खाणाऱ्या 5 वर्षाच्या मोहम्मद सिद्दीक याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू. रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनियंत्रित वापर केल्याने शेत जमीन खराब. शेती शाश्वत करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे. मृग नक्षत्र कोरडे गेले, जून संपत आला तरी पेरणी योग्य पाऊस नाही. शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेण्यास राज्यकर्त्यांना वेळ नाही, राज्यकर्तेच स्वतःच्या काळजीत. आणि महिलांच्या सुप्त कलागुणांना वेळीच वाव दिला तर महिलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होणे सहज शक्य. स्वामीनारायण मंदिरात झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण. आता बातम्या पाहूया विस्तारानं. आघाडी सरकारमध्ये नगरविकास खात्याचे मंत्रीपद देऊन देखील शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिंदे यांच्या दबावाला आणि आमिषाला बळी पडत 46 आमदार फुटीर गटात गेले. शिंदे यांच्यासह सर्व फुटीर आमदारांचा आम्ही निषेध नोंदवितो. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही कायम आहोत, असे म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी धुळे शहरात शक्तीप्रदर्शन केलं. फुटीर आमदारांना प्रतिकात्मक श्वानाची उपाधी देत फुटीर आमदारांचे मुखवटे जोड्याने बडविण्यात आले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला बंड पुकारले. शिवसेना आणि काही अपक्ष आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी वेगळा गट निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आघाडी सरकारपुढे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी आघाडी सरकारने आता बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतली असून 16 आमदारांना निलंबित करण्याची कारवाई सुरू केली आहे. असे असताना शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून बंडखोरांचा निषेध केला जात आहे. त्याचवेळी शक्तीप्रदर्शन करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले जात आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मनोहर चित्रमंदिरजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत बंडखोरांच्या विरोधात मोर्चा काढला. अग्रारोडने हा मोर्चा गांधी पुतळ्यापर्यंत आणण्यात आला. मोर्चात कार्यकर्त्यांनी बंडखोरांना श्वानाची उपाधी दिली. फलकावर श्वानाचे मुंडके बाजूला सारून तेथे बंडखोर आमदारांचे मुखवटे लावण्यात आले आणि हे मुखवटे जोड्याने बडविले. बंडखोर एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोड्याने बडविताना मंत्री सत्तार हे भ्रष्ट असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी माजी महापौर भगवान करंकाळ, हिलाल माळी, अतुल सोनवणे, हेमंत साळुंके, भूपेंद्र लहांगे, महेश मिस्तरी, किरण जोंधळे, मनोज मोरे, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा हेमा हेमाडे, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, ललित माळी, गुलाब माळी, नितीन शिरसाट, शेखर वाघ, कुणाल कानकाटे, भरत मोरे, नरेंद्र परदेशी, प्रवीण साळवे, डॉक्टर सुशील महाजन, कैलास पाटील, भटू गवळी, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, चंद्रकांत गुरव, पंकज भास्कर, ललित माळी, प्रफुल्ल पाटील, प्रभा जोंधळे, प्रियंका जोशी, अरुणा मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. दरम्यान लोक जनशक्ती पक्षाने उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्यांना पाठिंबा जाहीर केला.
शिवसेनेमध्ये जी काही बंडाळी माजलेली आहे शिवसेनेच्या आमदारांना फूस लावून या भाजपच्या लोकांनी जे काही महाराष्ट्राबाहेर पळून नेलेलं आहे आणि शिवसेनेमध्ये उभीपूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आमदार गेले आहेत परंतु शिवसैनिक तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिक देशातील शिवसैनिक आज वंदनीय शिवसेना प्रमुखांच्याच प्रेमापोटी आणि आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी समर्थनार्थ उद्धव साहेब ठाकरेंच्या समर्थनात ही महारॅलीचं आयोजन धुळे शहरातून धुळे महानगरातून जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे. हा शिवसेनेच्या वतीने इशारा आहे जरी तुम्ही आज गुवाहाटीमध्ये असाल जरी तुम्ही गुजरातमध्ये असाल जरी तुम्ही भाजपच्या संरक्षणात असाल परंतु हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे आणि या शिवसैनिकांना ओलांडून जाण्याची हिंमत कराल तर राख रांगोळी झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून ज्या दिवशी तुम्ही महाराष्ट्रात पाय ठेवाल त्या दिवशी शिवसैनिकांचा उद्रेक तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून शिंदखेडा येथे कुल्फी खाताना त्यात मेलेली पाल आढळली त्यामुळे कुल्फी खाणाऱ्या मुलास त्रास झाला. त्याला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाने धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रविवारी रात्री 10 सुमारास 5 मोहम्मद सिद्दीकी याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. कुल्फी तयार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान सरासरी 40 स्थिरावले आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे पण पाऊस हुलकावणी देत आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आईस्क्रीम कुल्फी शीतपेय यावर अनेक जण ताव मारित आहेत. रविवारी सायंकाळी शिंदखेडा येथे सिद्दीक कुटुंबाने गावातील एका केंद्रावरून कुल्फी खरेदी केली. त्यातील एक कुल्फी 5 मोहम्मद सिद्दीक याच्या वाटेला गेली. जवळपास अर्धी कुल्फी खाल्ल्यानंतर कुल्फीच्या उर्वरित भागात मेलेली पाल आढळली. त्यानंतर मोहम्मद सिद्दीक याला उलट्या झाल्या. त्याला तातडीने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण ग्रामीण रुग्णालयाने त्यास धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रात्री 10 सुमारास बाधित मुलास हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रारंभी त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तातडीने उपचार झाल्यामुळे मोहम्मद सिद्दीक याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. शिंदखेडा येथे ज्या केंद्रावरून कुल्फी खरेदी करण्यात आली त्याने ही कुल्फी धुळ्यातून खरेदी केली असल्याचे सांगितले. धुळ्यात कुल्फीचे उत्पादन करणारा कुल्फीत पाल कशी निघाली हे सांगू शकेल असे सांगितले. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालकास विषबाधा झाली आहे अशी नोंद घेण्यात आली पण कुल्फी निर्माण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यास गंभीर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता होत आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रिज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रिज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252 62 240 623.
नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311. मोबाईल 94-204-39-111. उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्राध्यापक नरेंद्र महाले यांचा टॉपर झोन क्लास. 11वी आणि 12वी परीक्षेसह JEE नीट आणि CET परीक्षेची परिपूर्ण तयारी. अध्यापनाचा 15 वर्षाचा अनुभव. संपूर्ण डिजिटल क्लासरूम. ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच. उच्च दर्जाच्या प्रिंटेड नोट्स. कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी ॲनिमेशन व्हिडिओचा वापर. प्रत्येक आठवड्याला टेस्ट घेत अभ्यासाचा आढावा. JEE नीट आणि CET डेली प्रॅक्टिस पेपर्स घेणारा एकमेव क्लास. सायन्स में थोड़ा कम इंटरेस्ट था, बट इंटरेस्ट होने की वजह से मेरे मम्मी पापा ने साइंस में था. फिर उसके बाद केमिस्ट्री में बिल्कुल ही इंटरेस्ट नहीं था, ना ही कुछ समझ में आया. सर के पास आने के बाद सर ने इतनी प्रैक्टिस ली, इतनी थियोरी की प्रैक्टिस ली कि अब केमिस्ट्री के जैसा ईजी सब्जेक्ट अब कुछ भी नहीं लगने लगा. सर के MCQs, सर का पैटर्न इतना ईजी लगता है कि जिसको नहीं भी आता होगा ना उसको भी आने लगा. त्वरित प्रवेश घेऊन उत्तम भविष्याच्या दिशेने पाऊल टाका. पत्ता: टॉपर झोन क्लास, जयहिंद कॉलेज रोड, मॉडर्न नर्सरी समोर, इंडियन बँकेच्या खाली, जयहिंद चौक, देवपूर, धुळे. मोबाईल क्रमांक 94215-36550. मोबाईल क्रमांक 83085-95795. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहराच्या अग्नेय दिशेला रविवारी दुपारी 11:00 टँकरला अचानक आग लागली. रस्त्याच्या काठावर उभ्या असलेल्या टँकरचा टायर फुटला, त्यानंतर अचानक टँकरला आग लागली. टायरने पेट घेतल्यानंतर टँकरला गळती लागली आणि त्यातील रसायनाने पेट घेतला. या घटनेमुळे महामार्गावर एकच धावपळ उडाली. अन्य चालकांनी आपली वाहने अन्यत्र नेण्याचा प्रयत्न केला. अग्निशमक दलाच्या बंबाने पाण्याचा मारा केला, मात्र टँकर वाचविण्यात यश आलं नाही. धुळे शहराच्या बाजूने मुंबई आग्रा महामार्ग आहे. महामार्गावरून दररोज शेकडो वाहने धावत असतात. महामार्गावरील वाहतूक नेहमीसारखी सामान्य असताना रविवारी दुपारी 11:00 इस्लामिक ढाब्याजवळ उभ्या असलेल्या वाहनांपैकी टँकरचा टायर फुटला. मोठ्या प्रमाणात आवाज आल्याने सगळेच घाबरले. टँकर चालक टँकरपासून दूर गेला. काही वेळाने टँकरने पेट घेतल्याचे लक्षात आले. टायर पेटले आणि टँकरला गळती लागली, त्यामुळे टँकरमधील रसायन देखील पेटले. काही जणांनी महामार्ग सुरक्षा विभाग आणि महापालिकेच्या अग्निशमन दलास माहिती दिली. बऱ्याच वेळाने महापालिकेचे बंब घटनास्थळी आले. बंबच्या मदतीने पाण्याचा मारा करण्यात आला, पण टँकरचे नुकसान कमी करण्यात यश आले नाही. किमान 20 लाख रुपये किमतीचा टँकर आणि सुमारे 10 लाख रुपये किमतीचे रसायन जळून खाक झाले. प्रथमदर्शनी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. रासायनिक खतांचा वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे शेतजमिनीची पोत खराब झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलाय, पण त्या प्रमाणात उत्पन्नात वाढ झालेली नाही. पीक पेरात बदल करताना सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा असे मत मंडळ कृषी अधिकारी ए जी शिवदे यांनी व्यक्त केलं. कृषी विभागातर्फे जिल्ह्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे, त्यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत धुळे तालुक्यातील सडगाव येथे कृषी प्रबोधन मेळावा झाला. या मेळाव्याला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं. कमी जास्त पाऊस आणि पारंपरिक पद्धतीने शेती केली जात आहे. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर झाला, तसेच पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करण्यात आला, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या. रासायनिक खत आणि पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड झाल्या. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली, पण त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही असे लक्षात आले. तेव्हा शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळायला पाहिजे, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे, सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे असे निष्कर्ष काढण्यात आले. त्यानुसार आता कृषी संजीवनी सप्ताहात याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. सडगाव येथे झालेल्या मेळाव्यास मंडळ कृषी अधिकारी शिवदे यांच्यासह कृषी सहाय्यक प्रदीप कापडणे, योगेश महाले, लुपिन फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक विनोद मासुळे, प्रवीण देवरे, श्याम राठोड, न्हानू खांडेकर, देवीदास मासुळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी शिवदे म्हणाले, शेतकऱ्यांनी आजवर रासायनिक खताचा जास्त वापर केला आहे, तसेच पाण्याचा देखील अनियंत्रित वापर झाला आहे, त्यामुळे जमिनीची पोत खराब झाली आहे. परिणामी उत्पादन कमी येते, मात्र खर्च जास्त होतो. शेती किफायतशीर करण्यासाठी आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. तर कृषी संजीवनी सप्ताहाचा शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं काय आता आपण आपल्या परिसराचा विचार केला आणि जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं जे पीक आहे ते कापूस पीक आहे आणि कापूस पिकावर आपण काम करतोय आणि कापूस पिकासोबतच जे इतर पिकं असतील त्याच्यात बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, या पिकांवर देखील कृषी विभाग असेल आणि लुपिन फाउंडेशन. तर लुपिन फाउंडेशन तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे लुपिन फाउंडेशन काय काम करतं. दिलेल्या वस्तूची किंमत बरी नसते म्हणून काही शेतकऱ्यांची सहभाग रक्कम आणि काही लुपिन फाउंडेशनची सहभाग रक्कम याच्या माध्यमातून आपण काही शेतकऱ्यांना, निवडक शेतकऱ्यांना ड्रम दिले आणि ते ड्रम यासाठी आता बरेच लोक ड्रम घेतील आणि ड्रमचा उद्देश बरेचसे लोक काय करतात त्याला घरी वापर करतात, कोणी भांडे धुणं, कपडे धुणं त्यासाठी ड्रमचा वापर करतात, पण तो ड्रम त्यासाठी नसतो. ड्रम काय करण्यासाठी दिला आहे आपण की आपले जे काही शेतकरी असतील यांनी त्या ठिकाणी त्या ड्रममध्ये आता शेतात जे काही आपले पीक असेल, कापूस पीक असेल किंवा मका पीक असेल किंवा भुईमुंग असेल, जे काही पीक असेल त्या पिकांना हिंगोई अर्थ किंवा दशपर्णी अर्थ हे तयार करण्यासाठी आपण ते ड्रम दिले. लुपिन फाउंडेशनचे विनोद मासोळे म्हणाले, लुपिनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रम देण्यात येत आहे. या ड्रममध्ये लिंबोळी अर्क तयार करून ते फवारावे. लिंबोळीचा 5 किलो भुगा, त्यात 1 किलो डिटर्जंट पावडर, 1 तंबाखू पुडी टाकावी. हे द्रावण पिकावर फवारावे, त्यामुळे पिकांचे नुकसान करणारे किडे आणि आळ्या नष्ट होतात, शिवाय मित्रकीड सुरक्षित राहते. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो, शिवाय जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते. शेतकऱ्यांनी शेती शाश्वत करण्यासाठी सेंद्रिय शेती करावी असे आवाहन मासुळे यांनी केले. बरेच दिवस आपला आता खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या बैठका झालेल्या आहेत, परंतु जो सप्ताहामध्ये आपले जे विशेष कार्यक्रम होतात प्रत्येक दिवशी, जसं पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा, तर पहिल्या दिवशीचं नियोजन आपलं ह्या गावात आहे. तर पहिल्या दिवशी आपले जे नवीन नवीन तंत्रज्ञान असतं त्याचं प्रचार आणि प्रसिद्धी करणे आणि जे मूल्य साखळीत आपला जो कपाशीचा गट वगैरे आपण घेतला आहे, तो आपल्या एक ठिकाणी भारताचा घेतला, दुसऱ्या सोयाबीनचा घेतला आहे, तर त्याचे मूल्य साखळी निर्माण करणे म्हणजे व्हॅल्यू ॲडेड करणे. त्याच्यात नुसतं आपण कापूस उत्पादन करून नाही चालत, तर त्याच्या गाठी निर्माण करणे म्हणजे व्हॅल्यू ॲडेड करणे. मृग नक्षत्र संपलं तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. धुळे तालुक्यातील बल्हाणे, अजनाळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. तर वीज कंपनीकडून दीर्घकाळ भारनियमन होत असल्यामुळे विहिरीत काही प्रमाणात असलेले पाणी पिकांना देता येत नाही. पीक डोळ्यासमोर करपत आहे, पण आम्ही काहीच करू शकत नाही असं शेतकरी दगा पाटील यांनी सांगितलं.
धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे. यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण निसर्गाने हवामान खात्याचा अंदाज फोल ठरविला आहे. मृग नक्षत्र संपले, आता जून महिना संपण्याच्या मार्गावर आहे, तरीही पाऊस झालेला नाही. जून महिन्यात 10 आणि 11 जूनला झालेला हलकासा पाऊस केवळ अपवाद आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. धुळे तालुक्यातील बल्हाणे अजनाळे या गावांमध्ये अद्याप पाऊस झाला नाही, त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. शेतीउपयोगी आणि दुभत्या जनावरांची तहान भागविण्यासाठी शेतकऱ्यांना दूरवरून पाणी आणावे लागते. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली पण पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिके करपू लागली आहेत. विहिरीत थोडेफार पाणी आहे, पण वीज पुरवठा नसल्याने शेतकरी कृषीपंपाच्या साह्याने पिकांना पाणी देऊ शकत नाही. डोळ्यासमोर पीक करपत आहे, पण शेतकरी काही करू शकत नाही असे म्हणत बल्हाणे येथील शेतकरी दगा पाटील यांनी हतबलता व्यक्त केली. पावसाअभावी शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे याची काळजी सरकारमध्ये असणाऱ्यांनी केली पाहिजे, पण सध्या तर राज्यकर्ते आपल्याच काळजीत आहेत, तेव्हा शेतकऱ्यांची अडचण कोण समजून घेणार असा प्रश्न देखील दगा पाटील यांनी उपस्थित केला. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148, 77 670 021 48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधण, तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधण काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन. आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235-570. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महिलांच्या सुप्त कलागुणांना वेळीच वाव दिला तर महिलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. सांस्कृतिक उपक्रमांमुळे सामाजिक सद्भाव वाढीस लागतो अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात प्रमुख स्वामी महाराज यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शाळकरी मुली आणि महिलांनी सहभाग नोंदविला होता.
जागतिक महिला दिन आणि स्वामीनारायण मंदिर संस्थांचे मुख्य विश्वस्त प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी खासदार हिना गावित, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती धरती देवरे, अश्विनी पाटील, महापालिका उपायुक्त संगीता नांदूरकर, आर्किटेक्ट रवी बेलपाठक, रेणुका बेलपाठक, डॉक्टर आराधना भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिला आणि शाळकरी मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात भक्तिनृत्य, गरबा, दांडिया, संवाद नाटिका अशा कार्यक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमात मंदिरातील ज्येष्ठ सेवेकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांना त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना प्रदर्शित करण्याची वेळीच संधी मिळाली तर महिलांच्या व्यक्तिमत्वाची चांगली जडणघडण होईल. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सामाजिक सद्भाव देखील वाढीस लागतो असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन कल्पना चव्हाण, स्वाती पड्ड्यार, मनीषा पंचाल, तनुजा भदाणे, निशा पटेल, अनिता ठाकरे, रंजन पटेल, नर्मदा पटेल यांनी केले. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी जेव्हा मला या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं आणि मला काहींनी सांगितलं, मिसेस पड्ड्यार त्यांनी, की आपल्याला महिला दिनाच्या कार्यक्रमाला यायचंय, तर पहिले तर मला थोडासा माझ्या मनात असा विचार आला की महिला दिवस तर मार्च मध्ये असतो आणि आज कसं काय. तर त्यांनी मला सांगितले की ही एक खूप छान आगळी वेगळी अशी संकल्पना आम्ही इथल्या सर्व महिला, सर्व तरुणी, युवती आम्ही साकारत असतो आणि महिला दिवस हा फक्त महिला दिनाच्याच दिवशी साजरा न करता आपण ऐकी देखील महिला दिवस साजरा करू शकतो. जेव्हा सर्व महिला एकत्र आल्या की तो आपला महिला दिवस. आणि आज या महिला दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात, मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. व्यसनाधीनता हा एक सामाजिक कलंक असून देशाचे भवितव्य असणाऱ्या युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहत राहावे असे आवाहन धुळे जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी केलं. मादक पदार्थ विरोधी दिनानिमित्त धुळे तालुक्यातील नगाव येथे युवक मेळावा झाला. नेहरू युवा केंद्र आणि संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नगाव येथे मेळावा झाला. व्यसनमुक्ती दिनाचे औचित्य साधून नगाव येथे नेहरू युवा केंद्र आणि संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रातर्फे युवक मेळावा झाला. या मेळाव्यात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राचे शशिकांत भदाणे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अशोक कुमार मेघवाल, लेखाधिकारी नाना पाटील, राजेंद्र माळी, राजेंद्र मासुळे, ललित पाटील, जितेंद्र राठोड, चेतन पाटोळे, मंगलदास चौरे, धनंजय वाघ, ज्ञानेश्वर पाटील, कुशाल चौधरी, जगदीश गोपाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सेवाभावी संस्थांची मदत घेत कार्यक्रम घ्यावेत अशी सूचना केली आहे. त्या अनुषंगाने नेहरू युवा केंद्राची मदत घेत नगाव येथे मेळावा होत आहे. या मेळाव्यास अनेक तरुण उपस्थित राहिले आणि गावातील अनेक तरुण व्यसनापासून दूर आहेत हे लक्षात आले. परंतु आज सर्वत्र पाहिले तर तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच थांबवणे काळाची गरज आहे. होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य तर अंधारात ढकलतात, त्याबरोबर एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्न देखील विरून जाते. आपले जीवन आपण व्यसनाच्या आहारी जाऊन का वाया घालवायचे याचा विचार करायला हवा. व्यसनासाठी वेळ, पैसे, आरोग्य सर्व काही पणाला लावणे खरंच योग्य आहे का असा प्रश्न प्रत्येकाने आपल्यासोबत इतरांना विचारला पाहिजे. स्वयंसेवी संस्थांनी या कामी पुढाकार घेऊन युवा पिढीला व्यसनाच्या विळखातून वाचविणे आवश्यक आहे. नगाव येथील संजीवनी व्यसनमुक्ती केंद्राच्या कामाचे अन्य संस्थांनी अनुकरण करावे अशी अपेक्षा देखील प्रदीप पवार यांनी व्यक्त केली. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. प्राध्यापक नरेंद्र महाले यांचा टॉपर झोन क्लास JEE आणि नीट परीक्षेसाठी धुळे शहरातील एकमेव क्लास. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे
घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांना प्रतिकात्मक श्वान ठरवित शिवसैनिकांनी मुखवटे जोड्याने बडविले, मुख्यमंत्री ठाकरे यांचं समर्थन। शिंदखेडा येथे कुल्फीत निघाली मेलेली पाल, कुल्फी खाणाऱ्या 5 वर्षाच्या मोहम्मद सिद्दीक याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू। रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अनियंत्रित वापर केल्याने शेत जमीन खराब, शेती शाश्वत करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे। मृग नक्षत्र कोरडे गेले, जून संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस नाही, शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेण्यास राज्यकर्त्यांना वेळ नाही, राज्यकर्ते स्वतःच्या काळजी। आणि महिलांच्या सुप्त कलागुणांना वेळीच वाव दिला तर महिलांच्या व्यक्तिमत्वाचे जडणघडण होणे सहज शक्य, स्वामीनारायण मंदिरात झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण। आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं, नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।